काय करतेस? रिथिंक, रिथिंक प्लीज. तसं नाही, यात मी तुला वेळ वाढवून दिला तर काय होणार? रात्री गप्पा टप्पा मारत तू जास्त वेळ जागणार, उशिरा झोपणार म्हणजे उशिरा उठणार सुद्धा, म्हणजे सगळं संपलंच की तिथून सगळ्या पुढच्या कामांना उशीर होणार. मी कोणाला रिपोर्ट करायची गरज आहे का? मला जेव्हा उठायचं असेल तेव्हा मी उठेन, मला जेव्हा अभ्यास करायचा असेल तेव्हा मी अभ्यास करेन. बिग डील. चालणार नाही, तुला एकटीला अभ्यास करायचा कंटाळा येतो म्हणून मी हे ऑफिसचं काम घेऊन घरी आलोय. तर तुला अभ्यासच करायचा नाही म्हणतेस तू? खडूस तू ना, तू फक्त खडूस नाहीयेस, तू तू बोरिंग इज बोरिंग. तुला आहे ना लाईफ मधल्या एन्जॉयमेंटची डेफिनेशनच कळलेली नाहीये. मग सांग मला, या घरात किती लोक, कोण कोण आहे? कोण आहे? मानसी वैद्य, अमेय दादा, कुकी आहे, निखिल दादा आणि सुमी आता येऊन जाऊन असणारच आहेत. इतकी सगळी लोक, हॅपनिंग लोक घरात असताना आपण किती मजा करू शकतो सांग बर. त्यापेक्षा तू माझ्यासोबत अभ्यासाला का नाही बसत? काय मी चार गोष्टी तुला शिकवू शकतो ना, आणि एकदा का तुला अभ्यासात इंटरेस्ट यायला लागला ना की मग तू त्यात सुद्धा एन्जॉय करू शकते. हे बघ, अभ्यास करून तुला आनंद मिळतो, प्रोजेक्ट वगैरे करून तुला आनंद मिळतो, मग तू कर ना ते. मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी मी करेन. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुला ज्या गोष्टींमधनं आनंद मिळतो तू त्या गोष्टी कर, मला कामातनं आनंद मिळतो मी काम करतो, आणि मला वाटत नाही हे काम आपल्या इथे होऊ शकेल, त्यामुळे मी निघतो. कुठे? इन्स्टिट्यूटला, तिकडे जाऊन मी काम करतो. सावकाश. काही नाही. हा हे बघ, तू इन्स्टिट्यूटला गेलेला मला चालणार नाहीये, तिथे नेत्रताई पण असेल. काय प्रॉब्लेम आहे? काय म्हणत, तू अभ्यास करावा म्हणून मी घरी काम घेऊन आलो होतो, पण तू आता इथे अभ्यासच करत नाही आहेस, मग तिकडे जाऊन काम करतो ना मी, तिकडे नेत्राची मला मदत होईल की नाही? बरं, मला ना कळतच नाही भाऊजी अप्पू समोर सारखं सारखं नेत्राचं नाव का घेतात. मला वाटतं वेळ आली शशांकला फटके द्यायची. नाही नाही कुकी, त्याची गरज नाहीये, कारण का नेत्राचं नाव ऐकल्यावर अप्पूच शशांकला बाहेर जाऊ देणार नाही. तुम्ही जातो तू गप्प बस, आता तर तू 1% पण तिकडे जायचं नाही आहेस, कळलं? काय ना, तुला फर्स्ट क्लास यायचं नसेल पण मला माझं काम करायचं आहे, आणि एकाच घरात एका खोलीत राहून तू तुझी एन्जॉयमेंट आणि मी माझं काम हे नाही होऊ शकत ना एकत्र. तू घरी अभ्यास करणार नसशील तर मी तिकडे जाऊन काम तरी करतो. किती वेळ लागणार आहे तुझ्या ह्या कामासाठी? भोळी ग भोळी, प्रोजेक्ट संपायला किती दिवस आहेत विचारते बिचारी. मानसी थोडे दिवस थांब, आपण अपूला असं तयार करूया, असं तयार करूया ना की नेत्राचा प्रत्येक डाव ती उधळून लावेल. नाही नाही, मला नाही वाटत अपूला तयार करण्याची गरज आहे. अरे म्हणजे आत्ता तिला गुंडाळण्यात शशांक यशस्वी होईल असं वाटतंय का तुम्हाला? एक साधारण 3-4 तास. दिवस? महिने. महिने? 6 महिने पण लागू शकतात. 6 महिने? हो, काम मोठच आहे. अरे आणि इतके महिने तू इन्स्टिट्यूट मध्येच राहणार? मग काय करू, तुला इथे तुझी एन्जॉयमेंट करायची आहे, मला इकडे माझं काम करायचं आहे, या दोन्ही गोष्टी एका घरात राहून एका खोलीत राहून नाही करता येणार ना आपल्याला, त्यामुळे मला जावं लागेल. नाही जाय. सोड सोड. नाही सोड. नाही सोडणार मी. बळजबरी करतेस तू. सोड. हो करते मी, पण बघतेस ना तू कसं जातोस ते. ठीक आहे. नाही जात मी. नाही जात फक्त एका अटीवर. काय? तू आता अभ्यासाला बसायचंस. चल बस अभ्यासाला. मी नाही बसू शकत अभ्यासाला. का? मी बुक्स नाही आणले तिकडे, मी सगळे बुक्स बाबाच्या घरीच ठेवले. वा 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 वा, लग्नाआधी काय मोठमोठ्या बाता मारत होतीस फर्स्ट क्लासच्या, काढीचेही प्रयत्न करताना दिसत नाहीये.
पण ती पुस्तकं नाही आणता आली तुला. पुस्तक अत्तीने बॅग भरली आहे माझी. तिने नाही ठेवले बुक्स त्या बॅग मध्ये. माझी काय चूक आहे? काय कारण देतेस, काय कारण देतेस? तुला ना प्रेमानं सांगून कळत नाही, तुला रागवून कळत नाही, तुला समजवण्याच्या उगाच फंदात पडलो असं झालंय. मी काय म्हणते, आता अभ्यास तर होणार नाहीच आहे, मग मी जाऊ कुठे? कुकी गँगकडे. मी दिवसभर भेटले नाहीये त्यांना, सांगितलं ना. ठीक आहे जा, पण फक्त आजचाच दिवस. उद्यापासून मी दिलेलं वेळापत्रक नीट पाळायचं. उद्या सकाळी सगळी पुस्तकं घेऊन यायची तुझ्या घरनं. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, क्या कहना है, क्या सुनना है, मुझको पता है, तुमको पता है, समय का ये पल हम सा गया है. बहुतेक तुमची कुकी गँग बाहेर दबा धरून बसली. तू माझा अभ्यास घ्यायला घरी लवकर आलायस ना, तसंच अमेय दादा आणि कुकी घरी लवकर आले म्हणून मला जाऊ दे ना. आरडाओरडा करायचा नाही, गप्प बस. तुला प्रोजेक्टचं काम आहे ना, करत बस ना. हे बघ, आम्ही मानसी वहिनी आणि अमेय दादाच्या किंवा कुकीच्या रूम मध्ये बसून टाइमपास करतो. तुला डिस्टर्ब सुद्धा होणार नाही, कळलं का? ए मानसी वहिनी जाऊ नका. तू आवाज करू नको, आवाज करू नको. शांत बस, ओरडू नका. काय काम काय तुमचं इथे? विचारपूस करावी. अप्पू कशीस बेटा? ती चांगली आहे, चला निघा तुम्ही, टाइमपास करताय ते. चला चला चला. कसा बोलतोय, कसा बोलतोय? अरे मोठ्याशी असं बोलतात? मोठा माणूस कोण रे? मी स्वतः. आणि तू अप्पूच्या तोंडावर असा हात ठेवून तिला रूम मध्ये डांबून ठेवतोय? अरे हो, असं काय करताय? भाऊजींचं प्रोजेक्ट अजून पूर्ण नाही झालंय. प्रोजेक्ट कुठलं? प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्ट साठी शशांक घरी लवकर आलाय ते प्रोजेक्ट. अच्छा अच्छा, प्रोजेक्ट प्लीज कॅरी ऑन, आम्ही निघतो. अरे एक मिनिट थांबा तुम्ही, प्रोजेक्ट हा एकटाच करणार आहे, ह्याचं एकट्याच काम आहे ते, माझा काही संबंध नाहीये त्याच्याशी. भाऊजी हे मी काय ऐकते, एकटेच प्रोजेक्ट पूर्ण करणार आहात? तुमच्या ना ह्या निरर्थक बडबडीचा मला आता कंटाळा यायला लागलाय. तुम्ही हिला घ्यायला आलात ना, जा हिला घेऊन जा, जा ग जा. तशी अभ्यासात बोंब आहेच, पण बाकी सगळीकडे बोंबा बोंब करण्यात एक नंबर आहेस तू. जा जा जा, घेऊन जा. अभ्यास काय करणार नाहीच आहे ती, तशी फेल होणारच आहे. उद्या मला चार चौकात कोणी विचारलं की बाबा रे तुझी बायको किती शिकली आहे, तर मी सांगेन त्यांना की साधं ग्रॅज्युएशनही कम्प्लीट करता आलं नाहीये. आणि त्याला कारणीभूत कोण आहे? तर ते हिचे सासरे. मी कुकी आहे. कुकी I am sorry. कडूस झाली आहे मी, आय अग्री. पण एकदाच झाली आहे ना, आणि तू आहेस ना एवढा मोठा स्मार्ट झाला तर मग. अगं स्वतःच्या शब्दाची तरी किंमत ठेवशील की नाही? मी अभ्यास करायला नाही म्हणालीय का? मला बाबाच्या घरी जाऊन बुक्स घेऊन तरी येऊ दे. अगं अप्पू, अगं उद्या आपण तुझ्या बाबाकडे जाणार आहोत की नाही पाच परतवण्यासाठी, तेव्हा तुझी सगळी पुस्तकं घेऊन ये. चालेल, बुक्स आणूयात आपण, पण ह्याला घेऊन जायचं नाही. अगं त्यालाच घेऊन जायचंय. कुकी हा आपल्याला मजा करू देणार नाही रे. आणि मी काय म्हणते, आता आपण बाबाच्या घरी जाणारच आहोत, तर आपण थोडे दिवस तिकडेच राहू. आपण निखिल दादा आणि सुमिना पण बोलवून घेऊ तिकडे, मज्जा. काय वाटेल तो गोंधळ घाला काय? जा जा जा, त्यांच्यासोबत जा, मजा मस्ती काय ते काय कर. निदान इथे मी एकटा काम तरी करतो माझं. इथेच बसून काम कर खडूस, कळलं ना? इन्स्टिट्यूट मध्ये जायची गरज नाहीये.
हे सगळे असल्यानंतर एक वेगळंच बळ येत ना तुझ्यात, ज्याला एकीचं बळ असं म्हणतात. लक्षात ठेव अप्पू, आमची कोणीतरी लागते आणि जर तू तिच्यावर दादागिरी केलीस, तिला काही बाई बोललास, तिला खोलीत कोंडून ठेवलास, तर हे कुकी गँगला आवडणार नाही. अजिबात नाही भाऊजी, ह्या ह्या खोली बाहेर आम्ही उपोषणाला बसू. हा उपोषण पुष, चला 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 निघा, फार टाइमपास केला, जा. तुला जायचं असेल टाइमपास करायला, मी निदान माझा अभ्यास तरी करतो, तुला नाहीये तुझा अभ्यास, जा जा त्याला करू दे त्याचं काम, आपण जाऊया मजा करू, जा भाऊजी. एकट्यानेच प्रोजेक्ट पूर्ण करा. हा येत आहे ना आता, चला चला. बाय शिष्ट, हे पुढचं एकट्याने सांगतील ते तुला, चल जा, चला चला. यांनी का थांबवलं, कोणी पाठवलं ती गिफ्ट? सांगते सगळं सांगते. माई मानसी, अहो अप्पू आली, बोला बोला पटकन बोला त्यांना. हो आले आले आले. काय झालं माई? हे बघा काय काय अगो, हे काय अप्पू, तुझ्या बाबांनी ना आपल्या सगळ्यांसाठी गिफ्ट पाठवले. अरे वा, तौशिक दादांनी. आणि मला असं वाटतं की तू ती आम्हाला सगळ्यांना द्यावीस. गिफ्ट सगळ्यात पहिल्यांदा माई. आणि नमस्कार. माई हे घे. काय याच्यात? अगं अप्पू, आधी तिला उघडून बघू तर ते. बघा वाव, किती सुंदर रंग आहे. अप्पू तोंड काय वाकडं करतेस? अगं छान आहे मऊसूत साडी, मला आवडली. साडी हे घे हे घे, हे तुझे लाडके विठू बाबा त्यांच्यासाठी. एक मिनिट, सुखी राह. माझी आवड लक्षात ठेवूनच कौशिकने पाठवलंय हे बघू बघू. क्या बात आहे, वा ही आहे तुझी आवड. मग काय झालं? माझ्या विठू बाबासाठी माझ्या बाबाने हे असं बोरिंग गिफ्ट पाठवावं? अप्पू अग, त्यांनी किती प्रेमाने पाठवलंय, त्यांच्या भावना बघ ना. एक खूप आउटडेटेड आहे यार हे. अग अप्पू, हे त्याचे फेवरेट कपडे आहेत. हे विठूदा, हे कपडे तुझ्या गाण्याच्या मैफिलीमध्ये घाल, मस्त दिसशील. आणि कौशिक दानी सगळ्यांची आवड निवड लक्षात घेता शॉपिंग केलेली आहे. मला सांग, हे असे भरपूर कपडे आहेत की नाही तुझ्याकडे? अग हे आहेत. मग बाबाने काहीतरी वेगळं द्यायला हवं होतं ना गिफ्ट. बर, वेगळं म्हणजे काय? वेगळं म्हणजे समथिंग मॉडर्न. मॉडर्न म्हणजे लाईक टी शर्ट, थ्री फोर जीन्स, हुडीज, जॅकेट. हे अगं अगं, असे कपडे मी जर घातले ना तर लोक हसतील मला. काय रे बघ, सर तुझ्यावर कुणी हसलं ना तर त्याचे दात पाडेन मी. अरे अगो, असं नाही बोलायचं. हा किती छान, थँक्यू. येसू आई ऐक ना, तू दे मला हे सगळे बोरिंग बोरिंग गिफ्ट. मी देते ह्या सगळ्यांना गिफ्ट आणि मी जाते. कुठे कुठे जाणार आहेस? सिक्रेट काम आहे, मी आले की कळेल तुम्हाला सगळ्यांना. बर बर, हे पन्ना काकू आणि माझंही गिफ्ट. राहू दे राहू दे अप्पू. अग सगळ्यांना नमस्कार करत नको बसूस, तुझ्या फक्त सुवाईला कर. नो नो अग अप्पू,
मी तिला नमस्कार नाही करणार. अग अग तुझी सासू आहे ती. सासू नाही आहे. काय बोलतेस? डार्लिंग आहे. वा डार्लिंग. म्हणजे सुआई माई पन्ना काकू मानसी वहिनी प्राचू बावी आत्या सगळ्या अशा डार्लिंग आहेत यार. मी नमस्कार नाही करणार. मग सुआई कॅच. आता ना हा असाच नमस्कार म्हणजे असं असा नमस्कार सगळ्यांना केलास तरी चालेल. ओके माई राजू अरे ये अरे बघ तरी तुझ्या सासूरवडे येऊन काय काय गिफ्ट आलेत ती नंतर बघू चालेल. बर काय मला इन्स्टिट्यूटला जायला उशीर होत. बरं तुमच्या ह्या गडबडीत नाश्ता वगैरे मिळणार आहे मला? नाही 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 नाश्ता तयार आहे. तुझा टिफिन सुद्धा भरलाय. तुवा चल सगळेच. अप्पू तू शशांकचं गिफ्ट इथे देणार आहेस की रूम मध्ये देणार आहेस? नाही म्हणजे तू स्पेशल नमस्कार सुद्धा करणार आहेस ना? हे काय म्हणजे? अरे ते रे हा अरे हा लगेच चिडतो बुवा. शशांक शशांक अरे थांब रे काय तू पण काही म्हणा पण डॉक्टर कौशिकांनी खूपच केलं नाही हो ना. अरे लक्ष्मी सारखी गुणी सून दिली त्याने आपल्या घरात आणखीन काय पाहिजे? लक्ष्मी लक्ष्मी म्हणत फार डोक्यावर बसवू नका. अरे कमाल करतोस तुझ्याच बायकोचं कौतुक करतोय ना आम्ही. तेच म्हणतोय मी बाबी आत्या त्या ना प्रत्येक गोष्टी तिची पाठ थोपटलीत ना तर ती आणखी बेताल वागेल. अरे अरे काय बोलतोय शशांक बेताल हा कुठला शब्द? हा अपूर्वा काय बेताल वागते? आई मला सांग माझ्या व्यतिरिक्त घरात तिला कोणीतरी अभ्यास कर म्हणून दटावत? कोणीतरी दटावत का? हे बघ करेल ती अभ्यास उलट तूच ना दिवस रात्र मास्तरासारखा छडी घेऊन तिच्या पाठीशी उभा नको राहू. उलट अशाने जास्त बिथरेल ती. अगदी बरोबर बोलते सुवा. शशांक अरे नवीन लग्न झालंय नवीन घर आहे नवीन माणसं आहेत गोंधळून गेले बिचारी थोडे दिवस जाऊ दे रुळेल ती. करेक्ट आहे माझं हेच म्हणणं आहे. अरे शशांक तुझं नवीन लग्न झालंय आता आपुला या घरात काय हवं काय नको हे समजून घ्यायला थोडा वेळ दे प्लीज. आमचं लग्न जुनं झालंय. हा लग्न जुनं झालंय आमचं उडाणटप्पूपणा करण्यात टाइमपास करण्यात ती बरी रेंगाळली आहे. अभ्यासाचं नाव काढताच बरं काय हे कारण काढता रे तुम्ही? हा ते काय नाही जर का तुम्हाला तिला शिस्त लावता येत नसेल तर लावू नका माझं काहीच म्हणणं नाही. पण मी चार शिस्तीच्या गोष्टी तिला सांगत असेन तर प्लीज मला अडवू नका प्लीज. अरे कमाल आहे आम्ही काय मध्ये पडतो रे. बरं बघू आपण तो दिखाऊन घेत. तुझं गिफ्ट आय होप हे तरी छान असेल. आहा अप्पू हा खूप सुंदर आहे ड्रेस मला खूप आवडलाय. तुला मी नंतर ट्राय करून दाखवते. हा मानसी वहिनी हा एक घे. थँक यू. चेक कर हो बघ. अरे यार हिला पण साडीच दिली आहे बाबाने. किती बोरिंग आहे बाबा. अगं काही बोरबीर नाहीये खूप सुंदर आहे मला खूप आवडली. बऱ्यापैकी महाग पण वाटते ग. मी अगदी आवडीने नेसीन. हे बघ तुम्हाला सगळ्यांना दिलेल्या गिफ्ट पैकी एकही गिफ्ट मला आवडलेलं नाहीये.
ते काय. आता तू बघ, आता मी तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणणार आहे, तेही एक से बढकर एक. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.